नमस्कार, मेरा नाम है डॉक्टर दीपक केळकर। मैं मनोविकार, सेक्स रोग, सम्मोहन तथा व्यसन मुक्ति तज्ञ हूँ। महाराष्ट्र में मुंबई, पुणे, अकोला यहाँ प्रैक्टिस करता हूँ। हमारे यहाँ काफी अलग अलग प्रकार के मानसिक रुग्ण आते हैं और वो अच्छा होने के बाद में फिर अपनी राय, उनका उपचार कैसे हुआ इसके बारे में लोगों को जानकारी देते हैं। लोगों को इससे फायदा होना चाहिए इसलिए वो शेयर करते, तो उनके बारे में हम कुछ जान लेंगे। कुछ केस स्टडीज मैं आपके सामने दे रहा हूँ, तो आप देखिए। और इस तरह के पेशेंट भी अच्छे हो सकते हैं, इनकी प्रॉब्लम जो है वो अच्छे हो सकती है, वो अच्छा जीवन जी सकते हैं। तो यह वीडियो देख के लोगों को शेयर करें। तर आमच्याकडे एक पेशंट ऍडमिट आहे, तर यांना काय काय लक्षण होते जेव्हा हे भरती व्हायला आले, तेव्हा काय काय त्यांना त्रास होता सांगू शकता का तुम्ही? चिडचिडपणा करत होता, अजून मारत होता पेशंट, अजून ठीक आहे, तर पेशंट मारत होता, चिडचिड करत होता, मोठमोठ्या गोष्टी करत होता, नंतर मी छाती फाडून दाखवतो म्हणतो, मी हनुमान आहे म्हणतो, असे बरेचसे लक्षणं पेशंट सांगत होते। असे भरपूर पेशंट आमच्याकडे येत असतात, या आजाराला मेनिया असं म्हणतात। एस्पेशली यंग पेशंट्समध्ये कमी वयात हा आजार होत असतो, 18-20 वयोगटात हा आजार होतो। तर अशा पेशंटला आम्ही भरती करून यांना आम्ही मूड स्टेबिलायझर, म्हणजे जो मूड यांचा जो वर गेलेला आहे तो खाली आणण्याचा आम्ही प्रयत्न करतो, ॲडमिट करतो, औषध देतो, इंजेक्शन देतो आणि गरज पडल्यास आम्ही ECT म्हणजे शॉक ट्रीटमेंट पण देऊ शकतो। तर या गोळ्यांनी पेशंट हळूहळू बरा होतो। तुम्हाला काय वाटतं, पहिल्यापेक्षा आराम आहे थोडा? हाय, पहिल्यापेक्षा फरक आहे। साधारण 3-4 दिवस झाले पेशंटला भरपूर आराम आहे आणि टोटल कोर्स साधारण 15-20 दिवस केला तर पेशंटला पूर्ण आराम पडू शकतो आणि पेशंट एक नॉर्मल आयुष्य जगू शकतो। याच्यामध्ये पेशंटला काही समजत नाही की मला आजार झाला आहे, तर अशा वेळेला नातेवाईकांनी पेशंटला घेऊन यायची गरज आहे आणि तेवढं अवेअरनेस करण्याची गरज आहे। तर असा हा आजार आहे, आजाराला आपण बायपोलर डिसऑर्डर म्हणतो, बायपोलर डिसऑर्डर मेनिया। आणि पेशंट या आजारातून बाहेर निघू शकतो जर तुम्ही व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली, पेशंटला ऍडमिट केलं तर। हा व्हिडिओ तुम्ही बघितला त्याबद्दल धन्यवाद। थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ। आपको अच्छा लगा तो जरूर लोगों को शेयर करो, सब्सक्राइब करो, लाईक करो। थँक्यू व्हेरी मच।